नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल डेली जॉब अपडेट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण अजून आज जे वॅकन्सीज घेऊन आले ते महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सिटीजमध्ये आज तुम्हाला वॅकन्सी बघायला मिळणार आहे। जे फर्स्ट वॅकन्सी जे व्यंकटेश पदार लर्न स्कूल यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सीज निघालेली आहे। आपण बघू शकता प्री प्रायमरी टीचरसाठी त्यांनी वॅकन्सीज काढलेली आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन विथ मॉन्टेसरीमध्ये झालं असेल किंवा तुम्ही नर्सरी ओर सी ट्रेनिंग असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर तुमचं गुड कम्युनिकेशन, इंग्लिशमध्ये गुड कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे। आणि आय टी तुमच्याकडे आय टी स्किल असेल तर वेल अँड गुड। तर ह्या ठिकाणी तुम्ही ॲज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स होल्डर दोघे पण या ठिकाणी इलिजिबल आहात मित्रांनो। त्यानंतर पी आर टी टी जी टी ऑल सब्जेक्ट शिकवण्यासाठी म्हणजे इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स, मराठी, इंग्लिश, संस्कृत, सोशल सायन्स, कम्प्युटर या प्रकारे जे सब्जेक्ट आहे हे शिकवायचं आहे तुम्हाला या ठिकाणी। तर मित्र तुमचं रिलेटेड सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्ही बी एड कम्प्लीट असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। तर तुमच्याकडे 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। देन त्यानंतर को स्कॉलरस्टिक स्टाफसाठी मित्रांनो एक वॅकन्सी दिलेली आहे, आपण बघू शकता। तर स्पोर्ट टीचरसाठी मित्रांनो बी पी एड कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर म्युझिक टीचरसाठी, त्यांना विशारद भास्करन प्रभाषा, त्यानंतर फाईन आर्ट टीचरसाठी मित्रांनो वॅकन्सी आहे, त्यानंतर डान्स टीचरसाठी वॅकन्सी आहे, लॅब असिस्टंटसाठी मित्रांनो बी एस सी विथ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर कन्सलर अँड सोशल एज्युकेशन स्पेशल एज्युकेटरसाठी मित्रांनो एम ए कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहे। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला जे या दिलेल्या ईमेल आय डी आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता, या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या पदा रिलेटेड तुम्हाला अप्लिकेशन या ठिकाणी सबमिट करायचं आहे। ठीक आहे, तुम्ही अप्लिकेशन सबमिट करू शकता किंवा डायरेक्टली या ठिकाणी 5 फरवरीला त्यांनी इंटरव्ह्यू ठेवलेले आहे 10 ते 5 वाजता। जो त्यांचा ॲड्रेस आहे गेट नंबर 826/2/2 वडाळी रोड श्रीगोंडा या दिलेल्या ॲड्रेस आहे। या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जाता येईल मित्रांनो। तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे 9689684099, देन 9689684199 या दिलेला मोबाईल नंबर आहे। या दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणे अजून पूर्णपणे डिटेल्स घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाईम आले असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा मित्रांनो। देन नेक्स्ट जी वॅकन्सी शांती सरोज नेत्रालय यांच्यामार्फत या ठिकाणी ओ टी असिस्टंट आणि स्टाफ नर्ससाठी वॅकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो। तर या ठिकाणी मित्रांनो त्यांनी जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे। तर मित्रांनो तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुमचं जी एन एम आणि बी एस सी नर्सिंगमध्ये तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही या दिलेल्या हॉस्पिटलमध्ये अप्लाय करू शकता। तर तुम्हाला जो दिलेला मोबाईल नंबर आहे आशिष डोंगळे या सरांचा मोबाईल नंबर आहे जे की एच आर मॅनेजर आहे तिथले, तर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे 9579531312 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे। यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे मित्रांनो। देन नेक्स्ट जे वॅकन्सी आहे शिक्षकसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघाले आहे, आपण बघू शकता। मराठी, अर्थशास्त्र आणि सहकार या दिलेल्या 3 सब्जेक्ट दिलेले आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचं एम ए बी एड झालेलं रिलेटेड सब्जेक्टमध्ये तर तुम्ही या ठिकाणी पदाला अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी अर्धवेळ म्हणजे पार्ट टाईमसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेली आहे। तर तुम्ही इच्छुक असाल पार्ट टाईम जॉब करण्यासाठी तर तुम्हाला डायरेक्टली 29 जानेवारीला 10 वाजता सह्याद्री हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धामोड तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी जाता येईल। तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिले आहे, यावर कॉन्टॅक्ट पण तुम्ही करू शकता। देन नेक्स्ट जो वॅकन्सी देशन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत या ठिकाणी व्हेरियस पदांवर वॅकन्सी निघाली, आपण बघू शकता। जी जनरल मॅनेजरसाठी मित्रांनो वॅकन्सीज आहेत या ठिकाणी 8 ते 10 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स गरजेचा आहे। स्वयं ॲडमिन मॅनेजरसाठी मित्रांनो एम बी ए कॅन्डिडेट अप्लाय करू शकता। त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिससाठी मित्रांनो एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकाल। त्यानंतर मार्केटिंग अँड जनरल मॅनेजरसाठी मित्रांनो देन विजिलियन ऑफिसरसाठी मित्रांनो वॅकन्सीज आहे। मार्केटिंग मॅनेजरसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहे। त्यानंतर मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्हसाठी, स्टोअर इन्चार्जसाठी, सिनियर केमिस्ट देन केमिस्ट जे अकाउंटंटसाठी मित्रांनो वॅकन्सीज, परचेस क्लर्कसाठी मित्रांनो वॅकन्सीज आहे, देन सेफ्टी ऑफिसरसाठी, देन गोडाऊन सुपरवायझर आणि गोडाऊन इन्चार्ज अशा प्रकारे या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुमचं एज्युकेशन रिलेटेड फील्डमध्ये झालेलं असेल किंवा तुम्हाला एनी ग्रॅज्युएट असाल आणि सोबत तुम्हाला एक्सपिरियन्स असेल रिलेटेड फील्ड रिलेटेड तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत जो पर्सनल ॲट डिसन डॉट कॉम या दिलेला ईमेल आय डी आहे यावरती तुम्ही तुमचं रिझ्युमे या ठिकाणी पाठवू शकता किंवा ठीक आहे पाठवल्यानंतर त्यानंतर जो त्यांचा फोन नंबर जो ऑफिसचा नंबर या ठिकाणी दिला यावर कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे अजून डिटेल्स तुम्ही घेऊ शकाल मित्रांनो।
देन नेक्स्ट जे माउंट लिट्रा झी स्कूल जे की लातूर या ठिकाणी मित्रांनो, तर या ठिकाणी यांनी PRT PET TGT साठी मित्रांनो मॅथ सायन्स हिंदी मराठी इंग्लिश सोशल सायन्स कंप्यूटर इत्यादी जे टीचर्स आहेत यांच्यासाठी वैकन्सीज काढले. तसेच या ठिकाणी डान्स आणि म्युझिक इंस्ट्रक्टरसाठी पण या ठिकाणी वैकन्सीज अवेलेबल आहे. तर मित्रांनो तुमचं रिलेटेड सब्जेक्टमध्ये तुमचं डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणी रिलेशनशिप मॅनेजर अँड रिसेप्शनिस्टसाठी पण वैकन्सीज अवेलेबल आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला PF एक्सटेन्शन टीचर ट्रेनिंग इत्यादी जे बेनिफिट आहे हे सगळं काही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी वैकन्सीज काढलेली आहे. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला सकाळी 9:30 ते 4:00 दरम्यान जे 29 तारखेला या ठिकाणी इंटरव्ह्यू त्यांनी ठेवलेली आहे, तर तुम्हाला जो MLZS स्कूल कॅम्पस जे खांदेगाव रिंग रोड नियर PVR चौक लातूर या दिलेल्या ॲड्रेस आहे, या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला 29 तारखेला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाता येईल. तसेच या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे, यावर कॉन्टॅक्ट करून पूर्णपणे डिटेल्स घेऊ शकता. देन नेक्स्ट वैकन्सी ते पण शिक्षकसाठी या ठिकाणी वैकन्सीज काढलेली आहे. तर आपण HSC DET असाल किंवा तुम्ही CTET TET पास केलेले असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. जे की इकरा उर्दू प्रायव्हेट कंटक गेट औरंगाबाद या ठिकाणी वैकन्सीज आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जो त्यांचा मोबाईल नंबर आहे sarina.ansari123@gmail.com म्हणजे उर्दू रिलेटेड स्कूल आहे. तर तुम्हाला उर्दू रिलेटेड तुमचं एज्युकेशन झालेलं तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालं तुमचं एज्युकेशन म्हणजे रिझ्यूम, तर तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखत घेऊन लेखी परीक्षा प्रत्यक्ष भेटून तोंडी म्हणजे 3 स्टेप म्हणजे या ठिकाणी तुमचं इंटरव्ह्यू चालणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आहे. तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. देन नेक्स्ट वैकन्सी ही चार्टर्ड अकाउंटंटसाठी या ठिकाणी वैकन्सीज काढलेली आहे. तर तुम्हाला 3 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे. तर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही जो दिलेला ईमेल आय डी HR@sanjaygodawatoonuniversity.aoc.in या दिलेल्या ईमेल आय डीवरती तुम्हाला इंटरव्ह्यू तुमचा रिझ्यूम या ठिकाणी पाठवायचा आहे. देन त्यानंतर तुम्हाला जो तुमचं जॉब लोकेशन आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये राहणार आहे मित्रांनो. देन मास इंजिन मिरज जे की MIDC मार्फत या ठिकाणी वैकन्सीज निघाल्या, त्या ठिकाणी परचेस मॅनेजरसाठी 1 जागा काढलेली आहे. त्यानंतर साईट सुपरवायझरसाठी मित्रांनो 3 जागा आहे. तुम्ही या ठिकाणी IT या डिप्लोमा किंवा BE तुमचं झालेलं असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर डिझाईन अँड इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी मित्रांनो 2 वैकन्सीज अवेलेबल आहे. त्यानंतर बॅक हँड ऑफिस मार्केटिंग इंजिनियरसाठी मित्रांनो 1 वैकन्सीज आहे. त्यानंतर अकाउंटंटसाठी मित्रांनो BCOM कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. त्यानंतर स्टोर इंचार्जसाठी मित्रांनो एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी वैकन्सीज निघालेल्या आहेत. तर तुम्हाला mass@messenger.gmail.com या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचं रिझ्यूम या ठिकाणी पाठवायचं. तसं या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे 7499831532 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट पण तुम्ही करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.